सुस्वागतम संगीता बाल सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत भूगोल इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक सातवे आपण अभ्यासत आहोत प्रकरणाचं नाव आहे प्रदेश आणि प्रादेशिक विकास यामधील आपण उपघटक अभ्यासाला घेतला आहे प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया भूगोलाच्या अभ्यासात प्रादेशिक विकासाबद्दल चर्चा करताना आपण अनेक घटकांचा विचार करत असतो म्हणजे एखाद्या प्रदेशाचा विकासासंदर्भात जर आपण चर्चा करत असू तर एकच नव्हे तर अनेक घटक विचारात घ्यावे लागतात विकास ही एक सापेक्ष संकल्पना आहे सापेक्ष म्हणजे बदलणारी संकल्पना आहे विकास मोजण्यासाठी बरेच मापदंड आहेत म्हणजे वेगवेगळे निकष आहेत की विकास किती झाला आहे कसा झालाय हे मोजायचा कसा त्याचे मापदंड किंवा मानदंड वेगळे आहेत विविध क्रियांद्वारे त्या क्षेत्रातील उत्पन्न लोकसंख्येचे प्रमाण आणि गुणवत्ता शिक्षण आयुर्मान दारिद्र्यतेचे प्रमाण इत्यादी विकासाचे काही मापदंड आहेत म्हणजे एखाद्या प्रदेशाचा विकास जर मोजायचा मापदंड काय तर त्या क्षेत्रातल्या लोकांचं उत्पन्न वेगवेगळ्या क्रियांच्याद्वारे लोकसंख्या किती आहे नंतर त्या लोकसंख्येची गुणवत्ता कशी आहे शिक्षणाची परिस्थिती काय आहे आयुर्मान कसं आहे लोकांचं तेथील दारिद्र्याचं प्रमाण किती आहे हे सगळे मापदंड आहेत परंतु विकासाचा कोणताही एक मापदंड एखाद्या क्षेत्राचा विकास ठरविणारा एकमात्र घटक असू शकत नाही पण एखाद्या क्षेत्राचा विकास ठरवायचं तर एकच घटक विचारात घेता येणार नाही किंवा एकच मापदंड लावता येणार नाही एक किंवा काही घटक निवडून प्रादेशिक विकासाचा सर्वांगीण विचार करता येत नाही म्हणजे एखादा घटक किंवा आणखी काही घटक एकत्र करून सर्वांगीण विकास करता येत नाही म्हणून सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या क्षेत्राच्या विकासाचा विचार केला जातो तेव्हा प्राकृतिक सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय इत्यादी बाबी लक्षात घेतल्या जातात म्हणजे या सगळ्या बाबी विचारात घ्याव्या लागतात की प्राकृतिक बाबी किंवा घटक नंतर सामाजिक घटक आर्थिक घटक आणि पर्यावरणीय बाबी विचारात घ्या घेऊन त्या क्षेत्राच्या विकासाच्या संदर्भात विचार केला जातो आतापर्यंत या येत ये आहेत आपण लोकसंख्या भूमी उपयोजन मानवाच्या आर्थिक क्रिया यांचा अभ्यास केला आहे मागची प्रकरणं अभ्यासली आहेत आपण लोकसंख्येच्या संदर्भात किंवा भूमी उपयोजन आणि मानवाच्या प्राथमिक द्वितीय तृतीय आर्थिक क्रिया यांचा अभ्यास केलेला आहे हे सर्व घटक प्रदेशाच्या विकासावर कसे परिणाम करतात ते आपण पाहूया मग या सर्व घटकांचा त्या संबंधित प्रदेशाच्या विकासावर कसा परिणाम होतो ते आपण या उपघटकामध्ये अभ्यासणार आहोत आता पाहूया आपण क्रमाने प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास याचा काय संबंध आहे किंवा काय परिणाम होतो प्राकृतिक घटकांचा म्हणजे भौगोलिक घटकांचा प्रदेशाच्या वितरणावर हवामान आणि तेथील प्राकृतिक रचना यासारख्या प्राकृतिक घटकांचा परिणाम होतो म्हणजे प्रदेशाच्या वितरणावर विकासावर प्राकृतिक किंवा भौगोलिक घट घटकांचा म्हणजे त्याची रचना कशी आहे याचा परिणाम होतो आता उदाहरण पहा बरं जिथे मृदा कमी सुपीक असते म्हणजे माती कमी सुपीक आहे जिथे पाण्याची कमतरता असते पाणी पण कमी आहे हवामान रोगट आहे हवामान पण प्रतिकूल आहे अशा ठिकाणी विकास कमी होतो कारण तिथे लोकांना राहण्यासाठी अनुकूल बाबी नसतात उदाहरणार्थ उष्णकटिबंधीय वर्षावने की या ठिकाणी राहण्यासाठी अयोग्य हवामान किंवा कमी सुपीक जमीन किंवा त्यामुळे तिथे विकास कमी झालेला आहे याच्या उलट जर मृदा सुपीक असेल म्हणजे सुपीक जमीन असेल माती असेल अनुकूल हवामान असेल शेतीला वगैरे राहायला नंतर चांगला पाऊस होत असेल तर त्या प्रदेशात विकासाला चालना मिळते कारण चांगली शेती होऊ शकते तिथे उद्योगधंदे विकास होऊ शकतात त्याचं उदाहरण भूमध्यसागरी हवामान की हा विकसित प्रदेश किंवा भाग निर्माण झालेला आहे कारण तिथे मानवी वस्तीला अनुकूल बाबी आहेत शेतीला अनुकूल बाबी आहेत प्रदेशाची प्राकृतिक रचना ही देखील महत्त्वाची म्हणजे रचना पण महत्वाची आहे जर प्रदेश भूवेष्टीत असेल म्हणजे सगळ्या बाजूनी जमीन किंवा उंच मध्ये वसला असेल उंच पर्वतरांगा जेथे सुगम नद्या लांब किनारी प्रदेश चांगली नैसर्गिक बंदरे नसतील तर इतर नैसर्गिक संसाधनांच्या स्रोताद्वारे या भागाचा विकास होऊ शकतो म्हणजे जरी किनारी प्रदेश नसेल बंदरे नसतील नैसर्गिक संसाधनं असतील तर त्या भागाचा विकास होऊ शकतो काही वेळेस मोठ्या प्रमाणात संसाधने असतात परंतु हवामान अनुकूल नसतं कधी कधी संसाधनं असतात तर हवामान अनुकूल नसतं किंवा त्यांचा उपभोग करण्यासाठी पुरेशी लोकसंख्या नसते उदाहरणार्थ अंटार्कटिकामध्ये म्हणजे संसाधनं जरी असली तरी तिथं त्याचा उपभोग घ्यायला किंवा त्याचा वापर करायला लोक तर पाहिजेत अंटार्कटिकामध्ये अशी गोष्ट आहे की तिथे हवामान अनुकूल नाही आणि लोकवस्ती नाही आहे म्हणून तिथे विकास झालेला नाही त्या प्रदेशाचा आता पाहूया आपण लोकसंख्या आणि प्रादेशिक विक विचाराच्या संदर्भामध्ये आता प्रादेशिक विकास आणि लोकसंख्या यांचा संबंध पाहू आता सांगा पाहू तुम्हाला प्रश्नावली दिलेली आहे लोकसंख्या संक्रमणाच्या पाच टप्प्यांचा विचार करता कोणत्या टप्प्यातील देश हे विकसित देश आहेत असे म्हणता येईल आता या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आपल्याला की आपण लोकसंख्या संक्रमणाचे जे टप्पे दुसऱ्या प्रकरणात अभ्यासले ते पाच टप्पे मग कोणत्या टप्प्यातील देश विकसित आहेत असं म्हणता येईल लोकसंख्या मनोऱ्याचे तीन प्रमुख प्रकार लक्षात घेता कोणता मनोरा विकसित देशांशी निगडित आहे आणि हे आकृती दोन पॉईंट एकमध्ये दिलेले म्हणजे दुसऱ्या प्रकरणात पहिली आकृती होती मनोऱ्यांची तीन प्रकार पाहिले आपण लोकसंख्या मनोऱ्याचे मग कोणता मनोरा विकसित देशांशी निगडित आहे ते पण आपल्याला शोधायचं आहे वरील दोन्ही प्रश्नांच्या उत्तराचा विचार करता लोकसंख्येची प्रादेशिक विकासातील भूमिका स्पष्ट करा मग लोकसंख्येची भूमिका स्पष्ट करायची प्रादेशिक विकासाच्या संदर्भामध्ये पहा आता आपण हा तक्ता अभ्यासलेला आहे आकृती क्रमांक दोन पॉईंट एक लोकसंख्या मनोऱ्याचे तीन प्रकार अभ्यासले दुसऱ्या प्रकरणातली पहिली आकृती आहे ही हे तीन लोकसंख्येचे मनोऱ्या अभ्यासलेले आहेत इथे एक दोन आणि तीन यावरून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत यावरील काही प्रश्नांची उत्तरं आपण दुसऱ्या प्रकरणात दिलेली आहेत आता त्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया क्रमांक एक लोकसंख्या संक्रमणाच्या पाच टप्प्यांचा विचार करता कोणत्या टप्प्यातील देश हे विकसित देश आहेत असे म्हणता येईल आता उत्तर लोकसंख्या संक्रमणाच्या पाच टप्प्यांचा विचार करता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील देश हे विकसित देश आहेत चौथा आणि पाचवा टप्पा विकसित देश दुसरा प्रश्न लोकसंख्या मनोऱ्याचे तीन प्रमुख प्रकार लक्षात घेता कोणता मनोरा विकसित देशांशी निगडित आहे उत्तर लोकसंख्या मनोऱ्याचे तीन प्रकार लक्षात घेता स्थिरावलेला लोकसंख्या मनोरा हा विकसित देशांशी निगडीत आहे लोकसंख्या स्थिर असलेला मनोरा विकसित देशांशी निगडीत आहे तिसरा प्रश्न वरील दोन्ही प्रश्नांच्या उत्तराचा विचार करता लोकसंख्येची प्रादेशिक विकासातील भूमिका स्पष्ट करा मग लोकसंख्येची काय भूमिका आहे प्रादेशिक विकासात ती आपण पाहूया प्रदेशाच्या विकासात तेथील लोकसंख्या आणि लोकसंख्येची वैशिष्ट्ये महत्त्वाची ठरतात लोकसंख्या कशी आहे ती पण महत्वाचं आहे जन्मदर जास्त असणाऱ्या प्रदेशात अवलंबित लोकांचे प्रमाण जास्त असते अवलंबित लोकं म्हणजे अठ्ठावन्नच्या वरचे वृद्ध लोक आणि चौदापर्यंतचे बालक हे अवलंबून असणारे लोक आणि मधला जो गट आहे उदाहरणार्थ पंधरा ते अठ्ठावन्नपर्यंतचा किंवा एकोणसाठपर्यंतचा हा कामकरी लोकसंख्या असते यांच्यावर अवलंबून असणारे लोक जास्त असतात तसेच मृत्यूदरही जास्त असल्यास कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण झपाट्याने कमी होते आणि मृत्यूदर जर जास्त असेल तर काम करणाऱ्या लोकांचाही मृत्यू किंवा लोकसंख्या प्रमाण कमी होतं कार्यकारी लोकसंख्येचा या उलट मृत्यूदर कमी असल्यास जास्त वयोगटातील लोकांचे प्रमाण वाढून त्यांच्यावर होणारा वैद्यकीय व इतर खर्च वाढतो आणि वृद्ध व्यक्ती असतील पण जास्त वयोगट आहे त्यांचा वृद्ध व्यक्तींचा पण त्यांचं प्रमाण वाढलं तर ते अवलंबून असणाऱ्या लोकांच्यावर अवलंबूनच राहतात ते त्यांचा वैद्यकीय खर्च वाढतो इतर खर्च वाढतो आणि ते कामही करत नसतात त्यामुळे कमी जन्मदर आणि कमी मृत्यू दर अशा स्थिरावलेल्या परिस्थितीत लोकसंख्येची वाढ नगण्य असते म्हणजे मृत्यू कमी असेल आणि जन्मदरही कमी असेल तर लोकसंख्येत फारशी भर पडत नाही किंवा वाढ होत नाही कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते आणि मृत्यू कमी असतो म्हणजे काम करणारी लोकसंख्या जास्त असते आणि मृत्यूचा दर कमी असतो याचा अर्थ वैद्यकीय सेवा सुविधांचाही विकास झालेला असतो म्हणजे वैद्यकीय सुविधांचा विकास झालेला असतो त्यामुळे मृत्यूदर कमी असतो अशा प्रकारे लोकसंख्या आणि प्रादेशिक विकासाचा संबंध आहे आता आपण याचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा जवळचा संबंध आहे प्रादेशिक विकासाचे सर्व मापदंड हे लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून तयार केले जातात आणि प्रादेशिक विकासाचे जे कसे कसा मोजायचा किंवा मापदंड जे आहेत ते लोकसंख्यासमोर ठेवली जाते अगोदर विकास व लोकसंख्या हे दोन्ही घटक एकमेकांवर परिणाम करतात प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्येची आकडेवारी किंवा लोकसंख्या आणि लोकसंख्येची गुणवत्ता या दोन्ही बाबी आवश्यक असतात एखाद्या प्रदेशाच्या विकासाची फार बाब महत्त्वाची लोकसंख्या किती आहे आणि त्या लोकसंख्येची गुणवत्ता कशी आहे त्यांचा दर्जा कसा आहे ही बाब फार महत्त्वाची आहे प्रदेशातील साधनसंपत्तीवर लोकसंख्येचे वय घनता जन्मदर मृत्यूदर व्यवसायातील रचना प्रजनन क्षमता जीवनमान किंवा आयुर्मान इत्यादी घटकांचा ताण पडत असतो आणि मग प्रदेशामध्ये जे साधन संपत्ती असते त्यावर या बाबींचा प्रभाव पडतो की कि लोकसंख्या किती आहे कशी आहे वय किती आहे घनता म्हणजे किती एका किलोमीटरच्या परिसरात किती लोक राहतात जन्मदर किती आहे मृत्यूदर किती आहे त्यांच्या व्यवसायाची रचना कशी आहे प्रजनन क्षमता कशी आहे त्यांचा आयुर्मान किती आहे या सर्व बाबींचा परिणाम होतो परंतु त्याच वेळेस हे घटक प्रदेशातील साधन संपत्ती सुयोग्य प्रकारे कशी वापरावी हे ठरवण्यासाठीही कारणीभूत ठरतात पण लोकच ठरवू शकतात की आपल्या प्रदेशामधली साधन संपत्ती योग्य प्रकारे कशी वापरावी हे ठरवण्यासाठी लोकसंख्या उपयोगी ठरू शकते लोकसंख्या संक्रमणाच्या टप्प्याचा विचार करतात चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात जन्मदर आणि मृत्यूदराच्या प्रमाणात कमालीची घट होत जाते म्हणजे चौथा आणि पाचवा जो टप्पा आहे लोकसंख्या संक्रमणाचा त्यात जन्मदरही कमी होतो मृत्यूदरही कमी होतो परिणामी कमी जन्मदरामुळे जास्त विकास शक्य होतो कारण लोकसंख्या कमी असते कारण खर्च वाढवणारे लोकसंख्येचे वयोगट कमी असतात त्यामुळे खर्च कमी होतो त्याच वेळेस लोकसंख्येची गुणवत्ताही महत्त्वाची असते केवळ लोक असणं महत्त्वाचं नाही तर त्यांचा दर्जा किंवा क्वालिटी महत्त्वाची आहे गुणवत्ता महत्त्वाची आहे रोजगार उपभोगाचा आकृती सामाजिक गरजा आणि लोकसंख्येची मानसिक वैशिष्ट्ये हे लोकसंख्या मनोऱ्यामुळे स्पष्ट होतात लोकसंख्या मनोऱ्यात आपण अभ्यासले रोजगार उपभोगाचा आकृती सामाजिक गरजा आणि लोकसंख्येची मानसिक वैशिष्ट्ये उच्च अवलंबित्वाचे प्रमाण संसाधनांचा उपभोग वाढवते म्हणजे उच्च अवलंबित अवलंबून असणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त असेल तर संसाधनांचा उपभोग जास्त होतो त्यामुळे यावर मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च होत असतो परंतु लोकसंख्येच्या प्रमाणातील कार्यशील गटाचे प्रमाण जास्त असल्यास आर्थिक विकासाची शक्यता जास्त असते व राहणीमान उच्च दर्जाचे होते म्हणजे काम करणारे लोकसंख्या जास्त असेल तर विकासाची शक्यताही जास्त राहणीमानसुद्धा चांगलं होतं कारण ते काम करणारे असतात अवलंबित सदस्य नसतात स्थलांतरित लोकांचे प्रमाण एखाद्या प्रदेशात जास्त असल्यास त्या प्रदेशातील प्रदेशा लोकसंख्येच्या विविध आर्थिक क्रियांसाठी वापर करून घेण्यामध्ये फार अडचण येतात म्हणजे स्थलांतरित एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेल्या लोकांच्यामुळेही वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात प्रदेशात लोकसंख्या स्थलांतरित होते याचा अर्थ ज्या प्रदेशात रोजगाराची सुसंधी असते तेथील राहणीमानाचा दर्जा उच्च असतो म्हणजे ज्या भागात रोजगारासाठी लोक जातात याचा अर्थ तिथं रोजगार उपलब्ध आहे राहणीमान चांगलं आहे आणि हे, हे, हे लोकसंख्येला आकर्षित करणारे घटक आहे जिथे कामधंदा मिळतो तिथं लोक जातात त्याचबरोबर स्थलांतरित लोकसंख्येमुळे प्रदेशाच्या साधन संपत्तीवर सोयी सुविधांवर ताण पडण्याची शक्यता सुद्धा असते मग स्थलांतरित लोकसंख्या वाढली तर त्या लोकसंख्येच्या ज्या गरजा भागवायच्या त्यामुळे साधन संपत्तीवर किंवा सोयीसुविधांवर ताण येऊ शकतो उदाहरणार्थ मुंबईसारख्या शहरामध्ये आपल्याला सांगता येईल की सोयीसुविधांचा ताण निर्माण होतो लोकसंख्या जा जेवढी जास्त दरडोई उत्पन्न तेवढी कमी हे तत्त्व तुम्हाला माहीत आहे म्हणजे लोकसंख्येच्या वाट्याला येणारं उत्पन्न कमी असतं जास्त लोकसंख्या असल्याने याचाच अर्थ असा की दरडोई उत्पन्न हे विकासा विकासाचे एक मानक आहे म्हणजे विकास विकासाचं एक मापदंड आहे की दरडोई उत्पन्न प्रत्येकाच्या वाट्याला किती उत्पन्न येतं तर दुसरीकडे कमी लोकसंख्या ही प्रदेशाच्या विकासाला मारकही ठरते लोकसंख्या जास्त असली तरी मारक आणि कमी असली तरी मारक ठरू शकते कारण उपलब्ध साधन संपत्तीचा पुरेसा वापर होत नाही म्हणजे लोकसंख्या कमी असल्याने उपलब्ध संसाधन संपत्ती असते पण तिचा वापर होत नाही कारण लोकसंख्या कमी आहे आता तुम्हाला कृती दिली आहे पहा बरं जमते का तक्ता क्रमांक सात चार आपण पुढील पानावर घेतलेला आहे दिलेल्या माहितीच्या आधारे तुमचे निष्कर्ष लिहा तसेच स्पियरमॅन गुणानुक्रम सहसंबंधाच्या आधारे दोन्ही चलांमधील सहसंबंधाची गणना करा या प्रदेशातील विकासाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल आता पुढील तक्त्यामध्ये आपल्याला स्पियरमॅनचा गुणानुक्रम काढायचं आहे सहसंबंधाचा आधार घेऊन आणि त्या दोन्ही चलांच्या मधील सहसंबंधाची गणना करायची आहे आपण अगोदर तक्ता पाहूया सात पॉईंट चार तक्त्यामध्ये काय दिले पहा या तक्त्यामध्ये दिलेले आहेत प्रदेश प्रदेश दिलेले आहेत नंतर शाळेत येऊ घातलेल्या कुपोषित मुलांची टक्केवारी कुपोषित मुलं आहेत आणि ते वर्ष दोन हजार सोळाचं प्रमाण दिलं आहे आणि शिक्षणावर सरकारी खर्च किती आहे एकूण अर्थसंकल्पाच्या टक्केवारीपैकी ते पण वर्ष दोन हजार सोळाचं दिलेलं आहे प्रमाण आता पाहूया अप्रदेशामध्ये कुपोषित मुलांची टक्केवारी एकोणतीस पॉईंट तीन आणि अर्थसंकल्पात खर्च त्यांच्यासाठी सरकारी खर्च होतोय चार पॉईंट सत्तर आ प्रदेश एकोणीस पॉईंट दोन चार पॉईंट सतरा ई प्रदेश तीन पॉईंट चार सात पॉईंट दहा ई प्रदेश बारा पॉईंट आठ पाच पॉईंट चाळीस ऊ प्रदेश एकतीस पॉईंट सात आणि चार पॉईंट शून्य नऊ ऊ प्रदेश सत्तावीस टक्के चार पॉईंट पंचेस टक्के ए प्रदेश तीन पॉईंट एक टक्के तीन पॉईंट ब्याऐंशी टक्के आणि ए ए प्रदेश पाच पॉईंट नऊ 5 .5 टक्के कुपोषितचा आणि सरकारी खर्चाचा आकडा आहे पाच पॉईंट पंच्याण्णव आता पा सरकारी इथं मुलांची टक्केवारी कुठे कमी जास्त आहे आणि त्यावर अर्थसंकल्पात कुठे कमी जास्त खर्च होते यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत पहा उत्तर दिलेलं आहे या तक्त्यातील दोन्ही घटकांमध्ये नोंदलेल्या किंवा मा दिलेल्या माहितीचा स्पियरमॅन अनुक्रमांक सहसंबंधाच्या आधारे दोन चलांमधील सहसंबंधाची गणना केली व त्याचे उत्तर मायनस येते मायनस शून्य पॉईंट चोवीस इतके आले हे उत्तर आलेलं आहे सहसंबंध गुणांकाचं यावरून असे दिसते की दोन्ही चलांमध्ये नकारात्मक सहसंबंध असून हा संबंध अत्यंत क्षीण स्वरूपाचा आहे नकारात्मक सहसंबंध आहे याचा अर्थ शाळेत येणाऱ्या कुपोषित मुलांची टक्केवारी आणि शिक्षणावर सरकारचा होणारा अर्थसंकल्पीय खर्च यांचा थेट प्रत्यक्ष कोणताही सहसंबंध दिसत नाही म्हणजे कुपोषित मुलांची टक्केवारी आणि अर्थसंकल्पावर होणारा खर्च यांच्यामध्ये काहीही थेट प्रत्यक्ष सहसंबंध दिसून येत नाही असं त्याचं उत्तर आहे आता आपण पुढचा घटक पाहूया की भूमि उपयोजन आणि प्रादेशिक विकासाचा संबंध विकसित व अविकसित प्रदेशाच्या भूमियोजनाच भूमी उपयोजनाचा जर काळजीपूर्वक अभ्यास केला तर असे लक्षात येते की म्हणजे विकसित प्रदेश आणि अविकसित प्रदेश आणि भूमिविकास कि भूमीचा उपयोजन याचा विचार केला तर काय लक्षात येतं भूमीची वेगवेगळ्या कामासाठी वापराची टक्केवारी दोन्ही प्रदेशात वेगळी असते विकसित भागात वेगळी आहे आणि अविकसित भागात वेगळी आहे समाजाच्या गरजेनुसार भूमी उपयोजनात फरक पडताना दिसतो समाजाची जशी गरज आहे तसं भूमी उपयोजन होतंय जसजशी जा प्रदेशाची सामाजिक आर्थिक परिस्थिती बदलते तसतसे भूमी उपयोजनही बदलत जाते म्हणजे जा आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती त्या प्रदेशाची बदलली तर भूमी उपयोजन बदलतं ग्रामीण आणि नागरी भूमीचे उपयोजनही बदलत जाते म्हणजे शहरातलं आणि खेड्यातलं भूमीचं उपयोजन बदलत जातं ग्रामीण आणि नागरी या दोन्ही भूमीच्या उपयोजनातही बराच फरक सहज आढळतो ग्रामीण भागातलं भूमी उपयोजन वेगळं शहरी भागातलं भूमी उपयोजन वेगळं ग्रामीण भागातील जमीन मोठ्या प्रमाणात शेतीसाठी गायरानासाठी वापरली जाते तर नागरी भागात जमिनीचा वापर मोठ्या प्रमाणावर निवासी म्हणजे घरं बांधायला व्यावसायिक उपयोग म्हणजे कारखाने वगैरे दुकानं इत्यादीसाठी केला जातो प्रदेशातील लोक तेथील जमिनीचा वापर कसा करतात त्यानुसार त्या प्रदेशाच्या विकासाचे भवितव्य ठरते म्हणजे तेथील भूमीचा उपयोग कसा होतो जमिनीचा वापर कसा होतं त्यानुसार त्या प्रदेशाचा विकास होईल त्याचं भविष्य ते त्यावर अवलंबून आहे जसजशी लोकसंख्या व लोकांच्या महत्वाकांक्षा वाढत जातात तस तशी जमिनीची उपलब्धता कमी होते लोकसंख्या वाढते लोकांच्या महत्वाकांक्षा वाढतात जमीन कमी पडू लागते त्यामुळे सारासार विचार करून भूमीचा वापर केल्यास भूमी उपयोजनाचा नकारात्मक परिणाम टाळता येतो त्यामुळे भूमीचा योग्य वापर केला पाहिजे तसेच भूमीचा पुरेपूर वापर व प्रदेशातील साधनांचा वापरही योग्य पद्धतीने करता येतो भूमीचा देखील पुरेपूर पर्याप्त योग्य वापर करायचा संसाधनांचा योग्य वापर करायचा की जो विकासासाठी परिणामकारक ठरतो म्हणजे विकासाला परिणामकारक होईल असा भूमीचा वापर करायचा जेणेकरून त्याचा दुष्परिणाम पुढील पिढीस भोगावा लागत नाही म्हणजे पुढील पिढ्यांच्यासाठी चांगल्या बाबी करायच्या दुष्परिणाम होणार नाही असं काम करायचं जसजसा जा आर्थिक विकासाचा वेग वाढत जातो तस तसे ग्रामीण भागाचे नागरीकरण होण्याची क्रियाही वाढत जाते आणि जसा विकास होतो तसं ग्राम ग्रामीण किंवा खेड्याचं रूपांतर शहरामध्ये होऊ लागतं ग्रामीण भागाचं नागरीकरण होऊ लागतं त्यामुळे ग्रामीण ते उपनगर उपनगर ते नगर होण्याची क्रिया जलद होत जाते म्हणजे मोठ्या शहराभोवती उपनगर निर्माण होतात ग्रामीण भागाभोवती उपनगर निर्माण होतात आणि विकासाचा वेग वाढतो आता करून पहा तुम्हाला इथे कृती दिलेली आहे भूमी उपयोजन तक्त्याचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरं लिहा आता इथे तक्ता क्रमांक सात पॉईंट पाच दिलेला आहे इथे प्रदेश दिलेले आहेत नंतर लागवडीखालील भूमीचं टक्केवारीत प्रमाण दिलं आहे नंतर कायम पिकांच्या खालील खाली भूमी किती टक्के आहे नंतर सराव कुरणांच्या खालील भूमी किती टक्के आहे नंतर वनांच्या खाली किती भूमी टक्केवारीमध्ये आहे नंतर इतर कारणासाठी किती टक्के भूमी वापरली जाते आणि त्याच काळामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पन्न डॉलरमध्ये दिले दोन हजार सतराचं प्रमाण आता हे सगळे प्रदेश अपासून आहापर्यंत दिलेले आहेत आणि हे सगळं प्रमाण दिले त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तर द्यायची एक वरील तक्ता काय दर्शवतो दोन कोणत्या प्रदेशा शेतीखालील सर्वात जमीन जास्त आहे तीन सर्वाधिक राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या प्रदेशाचे आहे चार कोणत्या प्रदेशात वनांखालील जमीन जास्त आहे पाच कोणत्या प्रदेशात इतर भूमी वर्गात असलेले भूमी उपयोजन सर्वाधिक आहे त्या प्रदेशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किती आणि सहा तुमचे निष्कर्ष आपल्या वाक्यात लिहा आता या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तर पाहूया क्रमांक एक वरील तक्ता काय दर्शवतो वरील तक्ता प्रदेशनिहाय भूमी उपयोजन व त्या प्रदेशाचे राष्ट्रीय स्थूल उत्पादन दर्शवतो ते आपण पाहिले रकान्यात दोन कोणत्या प्रदेशात शेतीखालील जमीन सर्वात जास्त आहे ई आणि औ या प्रदेशात शेतीखालील म्हणजे कायम पिकाखालील जमीन सर्वात जास्त आहे ई आणि औमध्ये इथं शेतीची जमीन सर्वात जास्त आहे तीन सर्वाधिक राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या प्रदेशाचे आहे तर ओ या प्रदेशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक आहे चार कोणत्या प्रदेशात वनांखालील जमीन जास्त आहे अम या प्रदेशातील वनांखालील जमीन जास्त आहे तक्त्यामध्ये आहे ते पाच कोणत्या प्रदेशात इतर भूमी या वर्गात असलेले भूमी उपयोजन सर्वाधिक आहे त्या प्रदेशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किती आहे त्याचं उत्तर आहे ए या प्रदेशात इतर भूमी वर्गात असलेले भूमी उपयोजन सर्वाधिक आहे या प्रदेशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न एक हजार तीनशे एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस डॉलर्स इतके आहे अशा प्रकारे या तक्त्यावरून प्रश्नांची उत्तरे आपण घेतलेली आहेत सहावा प्रश्न तुमचे निष्कर्ष आपल्या वाक्यात लिहा उत्तर लागवड योग्य भूमीचे प्रमाण जास्त असणाऱ्या ओ प्रदेशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे असे दिसते मात्र असे असले तरी केवळ शेती कुरणे वने या खालील उपयोजनाच्या प्रमाणावरून त्याचा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी सहसंबंध ठरवणे सहशक्य नाही कारण इतर अनेक घटकांचा यात विचार केलेला नाही सहसंबंध नाही ठरवता येत द्वितीयक प्राथमिक द्वितीयक आणि तृतीयक आर्थिक क्रिया आणि प्रादेशिक विकासाचा संबंध आपण पाहूया प्राथमिक द्वितीयक तृतीयक आर्थिक क्रिया आणि प्रादेशिक विकास तख्ता क्रमांक सात पॉईंट सहा पहा तर तो पुढच्या पानावर घेतला आहे आणि पुढील प्रश्नांची उत्तरे द्या एक कोणत्या प्रदेशात प्राथमिक क्रियांचे योगदान सर्वात कमी आहे दोन प्राथमिक आर्थिक क्रियांचे सर्वाधिक योगदान कोणत्या प्रदेशात आहे तीन कोणत्या प्रदेशात तृतीय क्षेत्राचे योगदान अधिक आहे चार कोणत्या प्रदेशात मानवी विकास निर्देशांक सर्वाधिक आहे पाच प्रश्न एक ते प्रश्न चारमधील उत्तरांच्या आधारे निष्कर्ष काढू शकतो का आता या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया आणि त्याच्यासाठी तक्ता आपण सहा सात पॉईंट सहा प्रदेश दिलेले आहेत नंतर जी डी पीमध्ये प्राथमिक क्षेत्राचे योगदान टक्केवारीत दिलं आहे नंतर जी डी पीमध्ये द्वितीय क्षेत्राचे योगदान टक्केवारीत दिलं आहे जी डी पीमध्ये तृतीय क्षेत्राचं योगदान टक्केवारीत दिलं आहे आणि मानवी विकास निर्देशांक दिलेला आहे एच डी आय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणायचं त्याला मानवी विकास निर्देशांक प्रमाण दिले दोन हजार सगळं अठराचं दिलेलं आहे अच्या बाबत प्राथमिक क्षेत्राचं एक नंतर द्वितीय द्वितीय क्षेत्राचं योगदान आहे चौतीस टक्के नंतर तृतीय क्षेत्राचं पासष्ट मानवी विकास आहे शून्य पॉईंट त्र्याण्णव नंतर आ दोन बत्तीस सहासष्ट पॉईंट शून्य शून्य पॉईंट पंच्याऐंशी ई दोन सदौतीस एकसष्ट शून्य पॉईंट एकाहत्तर ई सहा ब तेतीस पॉइंट दोन साठ पॉईंट आठ आणि पॉईंट एक्क्याऐंशी उ चौदा तीस छप्पन आणि पॉईंट पासष्ट यावरून प्रश्नांची उत्तरं लिहूया आपण क्रमांक एक कोणत्या प्रदेशात प्राथमिक क्रियांचं योगदान सर्वात कमी आहे अ प्रदेशात प्राथमिक क्रियांचे योगदान सर्वात कमी आहे दोन प्राथमिक आर्थिक क्रियांचे सर्वाधिक योगदान कोणत्या प्रदेशात आहे प्राथमिक आर्थिक क्रियांचे सर्वाधिक योगदान उ प्रदेशात आहे तीन कोणत्या प्रदेशात तृतीय क्षेत्राचे योगदान सर्वाधिक आहे आ या प्रदेशात तृतीय क्षेत्राचे योगदान सर्वाधिक आहे चार कोणत्या प्रदेशात मानवी विकास निर्देशांक सर्वाधिक आहे अ या प्रदेशात मानवी विकास निर्देशांक सर्वाधिक आहे आणि पाचवा प्रश्न एक ते चार प्रश्नामधील उत्तरांच्या आधारे निष्कर्ष काढू शकता का उत्तर ज्या प्रदेशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा तृतीय क्षेत्राचे योगदान जास्त आहे अशा प्रदेशाचे किंवा देशाचे मानवी विकास निर्देशांक जास्त आहे या उलट ज्या प्रदेशात राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्राचे योगदान जास्त आहे अशा प्रदेशात मानवी विकास निर्देशांक कमी आहे याचा अर्थ मानवी विकास निर्देशांक आणि तृतीयक व्यवसायांचा विकास यांचा घनिष्ठ संबंध दिसून येतो म्हणजे प्राथमिक द्वितीयक तृतीय क्षेत्राचा आपण याचा विचार करून मानव विकास निर्देशांकाशी संबंध लावलेला आहे भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया कोणत्याही प्रदेशात चालत असलेल्या तीन प्रकारच्या आर्थिक क्रियांमुळे म्हणजे प्राथमिक द्वितीयक आणि तृतीय त्या प्रदेशातील प्रादेशिक विकासाची कल्पना येते सर्वसाधारणपणे असून दिसून येते की तृतीयक आर्थिक क्रियेचा अधिक वाटा असल्यास आणि प्राथमिक कामांवर कमी अवलंबून असल्यास तो प्रदेश विकसित आहे असे मानता येते म्हणजे तृतीयक आर्थिक क्रिया जास्त असल्या तर तो विकसित प्रदेश मानता येतो मानव विकास निर्देशांक त्याला एच डी आय म्हणतात ह्युमन डेव्हलपमेंट रिसोर्सेस ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सारख्या विविध निर्देशांकाचा उपयोग प्रदेशातील विकासाच्या विविध पैलूंचे मूल्यांकन करण्यासाठी केला जातो मानव विकासाचा निर्देशांक जो तयार केला जातो ते विकासाचे विविध पैलूं मोजण्यासाठी सामान्यतः तृतीय क्रिया किंवा व्यवसाय या क्षेत्राच्या उत्पन्नात अधिक योगदान देतात मानव विकासाच्या संदर्भात म्हणूनच आर्थिक विकास घडून येतो थँक्यू व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल अभ्यासासाठी शुभेच्छा